अशा पद्धतीने ऑपरेट होतो. नेक्स्ट गेट मी इथं सांगणार आहे मित्रांनो, दॅट इज ऑर गेट आहे. ऑर गेट व्हेरी सिंपल आहे. मगाशी आपण मल्टिप्लिकेशन बघितलं, आता इथं ऍडिशन बघणार आहे. इथं ऑर गेटचा मित्रांनो सिम्बॉल दिसतोय बघा खाली पांढऱ्या चौकोनामध्ये. आता मात्र इथं त्रिकोण आहे, पण त्रिकोण पण नाही, राऊंडेड त्रिकोण आहे मित्रांनो. ट्रँगल आहे पण राऊंडेड ट्रँगल आहे. हा जर ट्रँगल बघितला तर असा राऊंड दिसतोय बघा. मगाशी डी अक्षर होतं, डी नाही आहे, हे राऊंडेड आहे. राऊंडेड राऊंडेड ट्रँगल आहे. आणि ट्रँगलला दोन इनपुट्स आहेत बघा इकडं. मगाशी मी सांगितलं गेट हॅज टू ऑर मोर इनपुट अँड ओनली वन आउटपुट. इथं दोन इनपुट्स दिसतात आपल्याला, ए आणि बी. एकच आउटपुट दिसतो वाय, आणि आउटपुटचं बिलियन एक्सप्रेशन. मगाशी एक होतं वाय डॉट बी होतं. इथं मित्रांनो वाय इज इक्वल टू ए प्लस बी आहे बघा, प्लस बी. म्हणजे इथं बुलियन एक्सप्रेशन ऑफ ऑर गेट काय आहे, प्लस आहे. प्लस म्हणजे ऍडिशन आहे मित्रांनो. आणि वाय इज इक्वल टू दॅट इज ए प्लस बी, ऍडिशन आपल्याला इथं दिसते. हा राऊंडेड ट्रँगल दिसतो, वेगळा असा सिम्बॉल आहे. हा सिम्बॉल आहे आपल्याला ऑर गेटचा. आता ऑर गेट कसा ऑपरेट होतो बघा. ऑर गेट हॅज टू इनपुट बट ओनली वन आउटपुट. आउटपुट ऑफ द ऑर गेट इज हाय व्हेन वन ऑफ द इनपुट इज हाय. एक जरी इनपुट हाय असली तर आउटपुट हाय. दुसरी बघायची नाही, हाय आहे का लो आहे, आउटपुट हाय. एक इनपुट हाय असली तरी आउटपुट हाय. सगळ्या इनपुट हाय असल्या तरी आउटपुट हाय, कारण एक हाय आहे ना, म्हणजे आउटपुट हाय. जर सगळ्याच्या सगळ्या इनपुट झिरो असतील, जर सगळ्याच्या सगळ्या इनपुट लो असतील तरच आउटपुट लो. एक जरी इनपुट हाय असेल तर आउटपुट हाय. सगळ्याच्या सगळ्या इनपुट लो असतील तर आउटपुट लो. ही युनिक कॅरेक्टरिस्टिक कुणाची आहे मित्रांनो सांगा, ऑर गेटची आहे. ऑर गेट काय म्हणते बघा, ऑर गेट हॅज टू इनपुट बट ओनली वन आउटपुट. आउटपुट ऑफ द ऑर गेट इज हाय ओनली व्हेन वन ऑफ द इनपुट इज हाय. ऑल द इनपुट्स आर लो, आउटपुट इज लो. बुलियन एक्सप्रेशन, इथं आपल्याला बुलियन एक्सप्रेशन दिसतंय मित्रांनो. वाय इज इक्वल टू ए प्लस बी. प्लस म्हणजे कुठलं ऑपरेशन आहे, ऑर ऑपरेशन आहे. दॅट इज प्लस विल बी नोन एज एन ऑर्ड ऑपरेशन. ऑर म्हणजे बेरीज आहे त्यांची. ए प्लस बी अँड द इनपुट व्हेरिएबल वाय इज द आउटपुट व्हेरिएबल. ए अँड बी इनपुट आहे, वाय इज द आउटपुट व्हेरिएबल आहे. अँड दिस प्लस साईन इज प्रोनाउन्स्ड एज द प्लस. त्याला काय म्हटलं जातं, प्लस असं म्हटलं जातं. प्लस म्हणजे ऍडिशन आहे. इट कॉल्ड एज द ऍडिशन ट्रूथ टेबल. नेक्स्ट आपण स्लाइडला बघूया ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल आहे मित्रांनो इथं हा सिम्बॉल आहे. ए आणि बी इनपुट आहे. वाय इज इक्वल टू ए प्लस बी त्याचं बुलियन एक्सप्रेशन आहे, अरिथमॅटिक ऑपरेशन आहे. इथं बुलियन एक्सप्रेशन सांगितलेलं आहे बघा ए प्लस बी. इथं चार स्टेट आहेत. इनपुट आहेत ए आणि बी, आउटपुट आहे वाय. ए मध्ये चार आपल्याला काय दिसतील, वेगवेगळे आपल्याला काय दिसतील, स्टेटस दिसतील. झिरो झिरो, आउटपुट विल बी झिरो. झिरो वन, एक जरी झिरो असला तर आउटपुट विल बी वन. म्हणजे एक जरी इनपुट हाय असेल तर आउटपुट हाय आहे बघा. वन झिरो वन, वन वन वन, कसं होतंय बघा. इथं बघितलं आपण फ्रॉम बुलियन एक्सप्रेशन वाय प्लस वाय इज इक्वल टू ए प्लस बी. द बुलियन एक्सप्रेशन ऑफ द इनपुट अँड आउटपुट दॅट इज झिरो प्लस झिरो. आपल्याला कसं झिरो येतोय बघणार आहे. झिरो प्लस वन वन होत आहे, वन प्लस वन वन होत आहे, अँड वन प्लस वन वन होतं. मित्रांनो वन प्लस वन टू म्हणायचं नाही, कारण लॉजिकल लँग्वेज आहे. प्रेझेन्स ऑफ सिग्नल अँड प्रेझेन्स ऑफ सिग्नल दॅट इज आउटपुट इज ऑल्सो प्रेझेन्स ऑफ सिग्नल. वन प्लस वन टू नाही आहे. झिरो प्लस झिरो झिरो येते, बाकी सगळीकडे सर बरोबर येते. इथं काय येत नाही आहे. दॅट इज द लॉजिकल लँग्वेज अँड दॅट विल बी द लँग्वेज इन द फॉर्म ऑफ टू डिजिट्स आहे. अँड टू डिजिट म्हणजे कुठल्या डिजिट आहेत मित्रांनो, दॅट इज द बायनरी डिजिट आहे. इथं बघा ए आणि बी मी घेतलेला आहे. आणि ए आणि बी मध्ये आपण काय घेतलेत, इनपुट्स घेतलेत मित्रांनो. इनपुट्स मध्ये झिरो झिरो आहे. आता मी ए झिरो ठेवला, बी झिरो ठेवला, लॉजिकल ऍडिशन होणार आहे. ए प्लस बी झिरो प्लस झिरो, इथं काय मिळेल मित्रांनो, झिरो मिळेल. त्यामुळे वाय झिरो झाला. लॉजिकल ऍडिशन आहे. आणि लॉजिकल ऍडिशन सगळ्यात महत्वाची आहे. लॉजिकल ऍडिशन मध्ये फक्त सिग्नलचे ऍडिशन होते, सिग्नलच्या स्टेटसचे ऍडिशन होते मित्रांनो. स्टेटसची, हे मात्र बारकाईनं लक्षात घ्या. स्टेटस ऑफ द सिग्नल हा फक्त इथं ऍड होतोय. आता सेकंड मी घेतलं, सेकंड टेबल घेतोय.
टेबल मधली सेकंड लाइन मी मित्रांनो घेतोय. इथं बघा हा झिरो आणि वन आहे. ए मी झिरो ठेवला आणि बी वन ठेवला. ए झिरो ठेवला म्हणजे मी काय केलं, ए ग्राउंडला जोडला. बी वन ठेवला म्हणजे व्हीसीसी ला ठेवला, हाय ठेवला हाय. आता एक इथं काय म्हटलं मी बघा, ए मी काय म्हटलं होतं, ए झिरो बी वन, बेरीज करा काय होईल, वाय इज इक्वल टू वन. आलं बघा वाय इज इक्वल टू वन. ए मी इथं वन ठेवला, बी झिरो ठेवला, ए मी व्हीसीसी ला जोडला, बी ग्राउंडला जोडला. इथं मला वाय काय मिळालं बघा, दॅट इज द प्रेझेन्स ऑफ सिग्नल, दॅट इज वन प्लस झिरो इज इक्वल टू वन. बरोबर. आता लास्ट स्टेजला मी काय करतोय, ए वन ठेवतोय, बी वन ठेवतोय, ए पण व्हीसीसी ला जोडला आणि बी पण व्हीसीसी ला जोडला. दोन्ही वन आहेत, दोन्हींचा स्टेटस हाय आहे, आउटपुट सुद्धा हाय होईल. वन प्लस वन इथं टू नाही आहे, दॅट इज द प्रेझेन्स. हाय प्लस हाय म्हणजे इथं आउटपुट पुन्हा आपल्याला काय मिळतो मित्रांनो, हाय मिळतो. सीयर लॉजिकल ऑपरेशन ऑर द वर्किंग ऑफ द ऑर गेट हे या चार स्टेट मध्ये आहे. दोन्ही झिरो असतील आउटपुट झिरो, पहिली स्टेट बघा. पुन्हा खालच्या तिन्ही स्टेट मध्ये एक जरी इनपुट हाय असला, एक जरी इनपुट हाय असला, एक जरी इनपुट हाय असला, एक जरी इनपुट हाय असला तर आउटपुट हाय आहे. दिस इज द युनिक कॅरेक्टरिस्टिक ऑफ लॉजिकल गेट दॅट विल बी नोन एज एन ऑर गेट. इथं ऑर गेट मी दाखवतोय मित्रांनो, सिम्बॉल ऑफ ऑर गेट तुम्हाला मगाच्या सारखा ट्रायंग्युलर राउंडेड आहे. ए बी इनपुट आहे, वाय इज इक्वल टू ए प्लस बी आहे, ट्रूथ टेबल आहे आणि स्विचेस आहेत. मगाशी ए आणि बी स्विचेस कसे होते सांगा, सेरीज मध्ये होते, सेरीज मध्ये. आता मित्रांनो कसे, मगाशी एका पुढे एक होते, आता एका समोर एक आहेत. बघा एका समोर कसली अरेंजमेंट आहे, पॅरलल अरेंजमेंट आहे, पॅरलल. या पॅरलल अरेंजमेंटचा कॉमन घेतलेला आहे, बॅटरीच्या पॉझिटिव्हला जोडला. पॅरलल अरेंजमेंटचं दुसरं टोक घेतलं, बल्बला जोडलं, बल्ब पासून पुन्हा रिटर्न टू निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी. म्हणजे अशा पद्धतीने मी सर्किट पूर्ण केलं. अशा सर्किटला काय म्हटले मित्रांनो, इक्विव्हॅलंट सर्किट असं म्हटलेलं आहे. कोणतं सर्किट म्हटलं, इक्विव्हॅलंट सर्किट युझिंग टू स्विचेस असं म्हटलेलं आहे, युझिंग टू स्विचेस. इकडे बघा, ए झिरो बी झिरो म्हणजे ए पण ओपन आहे, बी पण ओपन आहे. बॅटरी चालू केली, बॅटरीचा सिग्नल इथं जाईल. ए मधून पुढे जाणार नाही कारण ए ओपन आहे, बी मधून पुढे जाणार नाही बी ओपन आहे, त्यामुळे या एंडला सिग्नल मिळणार नाही, बल्ब मधून पास होणार नाही, बल्ब लागणार नाही, म्हणजे आउटपुट झिरो. ओके, अंडरस्टँड. सी हियर सेकंड स्टेज, ए झिरो आहे आणि बी वन आहे. ए झिरो म्हणजे ओपन आहे, बी मी क्लोज केला, क्लोज हा क्लोज केला मित्रांनो, बी क्लोज केला. बॅटरी ऑन केली, बॅटरीचा करंट असा पास होईल, हे ओपन असल्यामधून इथून जाणार नाही पुढे, खाली येईल, बी क्लोज असल्यामुळे तो त्यातून पास होईल, पुढे येईल, बल्ब मधून पास होईल आणि पुन्हा बॅटरीला जाईल. म्हणजे काय होईल, सर्किट पूर्ण होईल, बल्ब ऑन होईल, बल्ब ऑन होईल म्हणजे आउटपुट मी काय लिहिलंय बघा मित्रांनो, इथं आउटपुट वन लिहिलंय, वन आउटपुट वन आहे, वन. नेक्स्ट दॅट इज द थर्ड स्टेज. थर्ड स्टेज मध्ये बघा, ए वन आहे, बी झिरो आहे, ए क्लोज केला, बी ओपन ठेवला, बॅटरीचा सिग्नल पॉझिटिव्ह मधून जाईल इथं येईल, ए क्लोज असल्यामुळे ए मधून पास होईल, बी मधून होणार नाही आहे इथं, ए मधून पास झाला इथं आला, इथून तो कशामध्ये जाईल, बल्ब मध्ये जाईल, बल्ब मधून बॅटरीकडे येईल, बल्ब लागेल, बल्ब एमिट लाईट, म्हणजे स्टेटस काय आहे इथं, वन आहे मित्रांनो, स्टेटस वन आहे, मीन्स हाय हाय, बल्ब विल बी एमिट लाईट. लॉजिकल लँग्वेज मध्ये बल्ब लागला म्हणजे मी त्याला हाय म्हणणार, बल्ब लागला नाही त्याला मी लो म्हणणार आहे. थर्डला जाऊया मित्रांनो, दोन्ही वन आहेत, ए वन झाला म्हणजे क्लोज झाला, बी क्लोज झाला, बॅटरी पॉझिटिव्ह मधून करंट पास झाला, ए मधूनही पास होईल, बी मधूनही पास होईल, पुढे येईल, बल्ब मधून पास होईल आणि इथं बॅटरीमध्ये येईल, म्हणजे इथं बल्ब लागेल. दोन्ही स्विचेस जर ऑन असतील, दोन्ही स्विचेस जर क्लोज केले असतील,
तर इथं बल्ब लागेल. म्हणजे हे जर समराइज केलं मी ट्रूथ टेबल जर समराइज केलं तर काय होतंय मित्रांनो बघा, जर दोन्हीच्या दोन्ही फक्त ओपन असतील, पहिली स्टेज ऑल इनपुट्स आर ओपन, ऑल इनपुट्स आर झिरो, तरच आउटपुट झिरो आहे. एक जरी इनपुट क्लोज असेल, एक इनपुट जरी वन असेल मित्रांनो, एक इनपुट वन असेल तर आउटपुट मात्र वन आहे. अँड दिस इज द युनिक कॅरेक्टरिस्टिक ऑफ द ऑर गेट. अंडरस्टँड इट? यू अंडरस्टँड द ऑर गेट? ओके, से वन, प्लीज स्पीक वन ऑफ द स्टुडंट. अंडरस्टँड इट? येस. ओके. दॅट इज थर्ड बेसिक गेट. वी आर गोइंग टू थर्ड बेसिक गेट. दॅट थर्ड बेसिक गेट इज द नॉट गेट. नॉट गेट बघा फार वेगळं आहे, मग अशी एकापेक्षा जास्त इनपुट होते. नॉट गेटला मात्र तसं नाही. सिम्बॉल जरा बघा, इकडे कोपऱ्यामध्ये आहे, पांढरा दिसतोय. एकच त्याला इनपुट आहे, एकच आउटपुट आहे. गेटची डेफिनेशन काय आहे माहिती आहे ना? गेट इज द लॉजिकल सर्किट ऑर इलेक्ट्रॉनिक सर्किट विच हॅज वन ऑर मोअर इनपुट. एक किंवा एकापेक्षा जास्त इनपुट असल्या पाहिजे. नॉट गेटला मात्र इनपुट किती आहे मित्रांनो? एकच आहे. अँड गेटला बघितलं, ऑर गेटला बघितलं, एकापेक्षा जास्त आहे. मिनिमम एक इनपुट पाहिजे. नॉट गेटला मात्र फक्त एकच इनपुट असतं मित्रांनो, ए इनपुट आहे. आउटपुट मात्र एकच आहे. वाय आउटपुट आहे. वाय इज इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट. ए च्या डोक्यावर बार आहे, बार कॉम्प्लिमेंट. आपल्याला माहित आहे वन चा कॉम्प्लिमेंट झिरो असतो, झिरोचा कॉम्प्लिमेंट वन असतो. म्हणजे हाय चा कॉम्प्लिमेंट लो असतो, लो चा कॉम्प्लिमेंट हाय असतो. म्हणजेच ग्राउंड चा कॉम्प्लिमेंट व्हीसीसी आणि व्हीसीसी चा कॉम्प्लिमेंट ग्राउंड. लॉजिकल लँग्वेज मध्ये यस चा नो, नो चा यस, ट्रू चा फॉल्स, फॉल्स चा ट्रू, असं कॉम्प्लिमेंट ओळखायचं. ओके, इकडे बघा. आता नॉन गेट, नॉट गेट मध्ये काय आहे बघा. नॉट गेट इज द गेट विथ वन इनपुट. इनपुट किती आहे? ओनली वन. द आउटपुट ऑफ द कॉम्प्लिमेंट, सी हियर, द आउटपुट इज द कॉम्प्लिमेंट ऑफ इनपुट ऑर इन अपोजिट स्टेट ऑफ द इनपुट. जसं झिरोच्या वन ऑपोजिट, वनच्या झिरो ऑपोजिट, तसं कॉम्प्लिमेंटरी असं म्हटलं जातं. नॉन गेट, नॉट गेट इज कॉल्ड एज एन इन्व्हर्टर ऑर निगेशन. इन्व्हर्टर आहे तो. यसचं नो होतं, नोचं यस होतं, इन्व्हर्ट होतं. वनचं झिरो होतं, झिरोचं वन होतं. हायचं लो होतं, लोचं हाय होतं. इन्व्हर्टर आहे. बुलियन एक्सप्रेशन काय आहे बघा त्याचं. बुलियन एक्सप्रेशन इज वाय इज इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट इज द बुलियन एक्सप्रेशन. ऑपरेशन इज कॉल्ड एज एन इन्व्हर्शन. ओके, बुलियन एक्सप्रेशन इथं लिहिलेलं आहे. दोन स्टेट असतील, एक ए झिरो असेल त्याला आउटपुट वाय काय मिळेल? वन मिळेल. ए वन असेल त्याला आउटपुट काय मिळेल मित्रांनो? झिरो मिळेल. इथं बघा, इट्स सिम्बॉल हा त्याचा सिम्बॉल आहे मित्रांनो. आणि टेबल जर मध्ये बघितलं तर ए जर झिरो असेल तर आपल्याला आउटपुट, ए जर झिरो असेल मित्रांनो, ए जर झिरो असेल, सीयर इथं आहे बघा, ए झिरो असेल तर वाय आउटपुट हा वन मिळतो आपल्याला, ए वन असेल तर आउटपुट झिरो मिळतो. म्हणजे नॉट गेट हा कॉम्प्लिमेंटरी गेट आहे, हा निगेशन गेट आहे, हा इन्व्हर्टर म्हणून यूज केला जातो. इन्व्हर्टर म्हणजे इथं जर झिरो असेल तर त्याचं हाय होतं, इथं जर लो असेल तर त्या लोचं, सॉरी, इथं झिरो असला तर त्याचं हाय झालं, इथं जर हाय असला इनपुटला तर त्याचं आउटपुटला मित्रांनो काय होतं? लो होतं. अशा